आंधळे बोलू। मागील अनेक दिवसापासून वॉर्ड क्रमांक 67 कोटला कॉलनी भाग्यनगर या ठिकाणचा रस्ता अतिशय त्याची अवस्था खराब झालेली आहे। वारंवार महानगरपालिकेचे आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, डिव्हिजनल कमिशनर साहेब असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील, खासदार असतील, माजी खासदार असतील, यांना सातत्याने त्या रस्ता व्हावा याचा पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले, परंतु त्या रस्त्याची काळजी या प्रशासनाला दिसत नाही। तिथं त्या रस्त्यावर सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे, परंतु प्रशासनाने निष्काळजीपणा त्यांचा दाखवून दिला, त्यामुळे आज ना इलाज असल्या कारणाने आम्हाला आज या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो की आपण जनतेची जी दशा करत आहात आपण दशा करू नका, जनतेला वेठीस धरू नका, आपण तातडीने ते रस्त्याचं काम करावं ही आपल्याला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो। हे बघा, आता सत्तेचा हा विषय राहिलेला नाही आहे। प्रशासनामागील एक वर्षापासून प्रशासक इथं या ठिकाणी लागू झालेलं आहे। मी माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतली, कलेक्टर साहेबांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिले, परंतु अद्यापही कोणत्याही त्या ठिकाणी रस्त्याचं काम, डागडुगीचं काम सुद्धा त्यांनी सुरू केलेलं नाही आहे। मी वारंवार त्यांना पाठपुरावा केला, त्यांना सांगितलं होतं की त्या ठिकाणी मी उपोषणाला बसेल, परंतु त्यांनी दखल त्याची घेतली नाही आणि आज नाईलाजाने मला उपोषणाला बसावं लागलं। जोपर्यंत त्या रस्त्याचं काम होणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही, अतिशय जबाबदारीने बोलतोय। या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाने याची गांभीर्यता आता तरी लक्षात घेतली पाहिजेल आणि त्या रस्त्याचं काम सुरू केलं पाहिजे। मी कुणाल मराठे पाटील, वॉर्ड क्रमांक 67 कोटला कॉलनी भाग्यनगर। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे महानगर प्रशासनाचं करायचं काय? अरे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। अरे आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होश में आओ, होश में आओ। महानगरपालिका होश में आओ, होश में आओ, होश में आओ। महानगरपालिका होश में आओ, होश में तुमको आना होगा। रास्ता जल्दी बनाना होगा, होश में तुमको आना होगा। रास्ता जल्दी बनाना होगा। अरे कुणाल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कुणाल भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।